Welcome to the Swami Vivekanand Educational Academy. Science 8, Health and Diseases. With Arsanup Sir. Let's begin, students. विद्यार्थी मित्र आपण हेल्थ अँड डिसीजेस या टॉपिकमध्ये वेगवेगळ्या डिसीजचे सिम्पटम्स त्यानंतर त्याचा पॅथोजन त्यापासून होणारे इफेक्ट किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण त्याला प्रिव्हेंट कसं करू शकतो या संदर्भात आपण चर्चा करतोय. तर आज आपला जो डिसीज आहे ज्यामध्ये मी जर पाहिलं की या डिसीजेसमध्ये सेम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज अशा प्रकारचा टायटल आहे आणि त्यामध्ये डेंगू डिसीज अशा पद्धतीनं आपण त्याची चर्चा पण थोडी केली. मॉस्किटोमुळे होणारा वेक्टरमुळे होणारा आजार त्याच्यानंतर एडिस इजिप्टी या नावाचा मॉस्किटो त्याच्या बाईटमुळं डेंगू व्हायरस 1 अँड डेंगू व्हायरस 2 अशा प्रकारचे दोन व्हायरस यामुळं होणारा हा आजार ज्यामध्ये ॲक्यूट फीवर म्हणजे ताप भरपूर आसन अँड हेडॅक ओमिटिंग एक्सेट्रा डोकं दुखणं फीवर येणं ओमिटिंग होणं हे सिम्पटम दिसते. त्यानंतर पेन इन द आय सॉकेट डोळे दुखणं इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम. द डिक्रीज इन अ प्लेटलेट काउंट जे महत्त्वाचं झाल्यानंतर एक सर्वसाधारणपणे पेशंट सिरियस झाला किंवा पेशंटची परिस्थिती खराब झाली असं जे डॉक्टर सांगतात की प्लेटलेट काउंट जर कमी झाला ब्लड प्लेटलेट कमी झाल्या तर मग हा आजार. थँक्स फॉर वॉचिंग डिअर स्टुडंट्स. डॉक्टर जाहीर करतात तर त्या पद्धतीने त्यानंतर बघा खाली चित्र दाखवलेलं आपल्याला की मॉस्किटो कुठं वाढतो तर मॉस्किटो वाढण्याचे ठिकाण त्यांनी दाखवले टँक वॉटर टँक पाण्याच्या टाकीमध्ये एक नंबरवर जे चित्र दिसते दोन नंबरवर वॉटर पॉट अर्थन पॉट माठ ज्याला आपण म्हणतो माठ आसन रांजन आसन ठीक आहे हे आपण कुठले घेऊ शकतो त्यामध्ये त्यात वाढू शकतो. कूलर कूलरचं जे पाणी असतं आपल्या या कूलरच्या पाण्यामध्ये सुद्धा तो वाढू शकतो. त्यानंतर खाली दाखवले की पॉट्स जे डबके वगैरे त्या डबक्यामध्ये पण तो वाढू शकतो. नंतर पाहते मनुष्य दाखवलंय त्याच्या बाजूला एक चित्र दाखवलंय ज्याच्यामध्ये मासे सोडलेले दिसत आहे तुम्हाला चित्रामध्ये ज्याला आपण गप्पी मासे वगैरे म्हणतो. हे गप्पी नावाचे मासे काय करतात या मॉस्किटोचा लार्वा म्हणजे आळी असं म्हणू आपण या मॉस्किटोच्या लार्वाला एकला खाऊन टाकतात आणि मग आपला बचाव होतो. दोन नंबरच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतोय तो एक मनुष्य आणि तो धूर फवारतोय केरोसिनचा जो स्मोक असतो बऱ्याच वेळा आपण पाहतो आपल्या गल्लीमध्ये हे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे लोक ती एक छोटीशी मशीन घेऊन येतात आणि त्यामधून धूर फवारला जातो. तर या पद्धतीचं त्याच्यानंतर वरी आपली कॉईन दाखवली मॉस्किटो रिपेलंट कॉईन जी आपण मेडिकल स्टोअरमधून घेतो ती मॉस्किटो रिपेलंट कॉईन आपण त्यामध्ये पाहतो आणि आजार मनुष्याला होतोय तो जी वरी दाखवलेले एडिस इजिप्टी हा जो मॉस्किटो आहे हा ह्युमनला बाईट करतो म्हणून तिथे एक व्यक्तीचं चित्र दाखवलं मनुष्य दाखवलं आहे आणि अशा प्रकारचे चित्र आपण यामधून पाहिलं. आता तुम्ही त्याच्यात नावं लिहून टाकाय टँक अर्धन पॉट कूलर ह्युमन त्याच्यानंतर खाली गप्पी फिसेस त्याच्यानंतर स्मोक रिलीजिंग पर्सन आणि मॉस्किटो कॉईल तर अशा प्रकारचं हे आपण इथे लिहायचं. नंतर वरी बघा टायर वगैरे दाखवले अंडरस्टँड अँड एक्सप्लेन टू एक्सप्लेन टू अदर्स अशा प्रकारचे की रिमोल ऑफ द ऑर डिस्ट्रक्शन ऑफ द वेस्ट टायर्स ऑर ओल्ड टायर्स या ओल्ड टायरला आपण काय करायचे डिस्ट्रॉय करायचे बर्न करणे बी काही बरोबर नसतं कारण बर्न केल्यामुळे एअर पोल्युशन वगैरे होतं पण आपण निदान बाजूला टाकून देणे अशा ठिकाणी टाकणे की ज्याच्यात पाणी साठणार नाही किंवा आपल्याला माहिती आहे की हे वापस पण जातं याचं रबर वगैरे बनवण्यासाठी हे पुन्हा वेस्टेज ज्याला आपण स्क्रॅप किंवा साध्या भाषेत आपण भंगार वगैरे म्हणू तर यामध्ये हे वापस जाऊ शकतं. तर हे टायर आपण फार काळ ठेवायचे नाही विकून टाकायचे ना आणि ते परत जाते ना त्याचा रियूज करण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला एक काम दिलंय त्यांनी कलेक्ट इन्फॉर्मेशन
काही माहिती गोळा करा, काही इन्फॉर्मेशन बघा. व्हिच मेजर्स आर टेकन फॉर मॉस्किटो कंट्रोल बाय ग्राम पंचायत, म्युनिसिपल काउन्सिल, म्युनिसिपालिटी ऑफ युअर एरिया. तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ग्राम पंचायत या मॉस्किटो कंट्रोलसाठी काय करते, तर आपण त्यामध्ये काय सांगणार, एक तर मेकिंग अवेअर टू द पीपल, लोकांना जागरूकता करणं, देन मेकिंग द प्रोपोगंडाज, दॅट इज द होल्डिंग ऑफ द पोस्टर्स, पेस्टिंग ऑफ द पोस्टर फॉर डिस्ट्रक्शन ऑफ द वेस्ट वॉटर ऑर द मॉस्किटोज, अशा प्रकारचे आहे. त्यानंतर दुसरं, रिलीज ऑफ द मॉस्किटो रिपेलंट स्मोक इन द एरिया, रिलीज ऑफ मॉस्किटो रिपेलंट स्मोक इन द एरिया. जे आपण पाहतो केरोसिनचा हा जो धूर आहे हा ते सोडत असतात. त्यानंतर क्लिनिंग ऑफ द ड्रेनेज, क्लिनिंग ऑफ ड्रेनेज, ड्रेनेज क्लीन करणं हे सुद्धा कामं करत असतात. तर अशा प्रकारचे कामं या म्युनिसिपल कॉर्पोरेशन, किंवा स्प्रेइंग ऑफ द केमिकल ऑन द गटर्स दिअर आफ्टर ड्रेनेज, ड्रेनेजमध्ये गटारामध्ये ते केमिकल स्प्रे करणं. तुम्ही एक चित्र पाहिलं असाल, म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे लोक आपल्या गल्लीमधल्या नालीवर तो एक फवारा मारत असतात आणि त्या फवाऱ्यामुळं ऑइली लिक्विड येते एक प्रकारचं, आणि त्या ऑइलमुळं त्याच्या खाली जे त्या मॉस्किटोचा लार्वा आहे तो सफोकेशननं म्हणजे गुदमरून मरून जातो, म्हणजे त्याचं मॉस्किटोमध्ये रूपांतर होत नाही आणि मग आपल्याला प्रोटेक्शन मिळू शकतं. त्यानंतर खाली एक तुम्हाला माहिती विचारली त्यांनी, डू यू नो, म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे का, मलेरिया इज कॉज ड्यू टू द फिमेल अनाफिलस मॉस्किटो. अनाफिलस नावाची जी मॉस्किटो फिमेल आहे, जी मादी आहे अनाफिलस जातीच्या मॉस्किटोची, तिच्या बाईटमुळं होतं तर आपण यश म्हणू. वाईल्ड एलिफंटॅसी ड्यू टू द फिमेल क्यूलेक्स, म्हणजे हत्ती पाय रोग वगैरे ज्याला म्हणायचे, हा काही सध्याच्या काळात जास्त नाही आहे, तर हा जर एलिफंटॅसी डिसीज क्यूलेक्स मॉस्किटोच्या फिमेल बाईटमुळं होईल. अनाफिलस अँड एडिस ग्रो इन अ क्लीन वॉटर वाईल क्यूलेक्स इन अ डर्टी सिवेज वॉटर एक्सेट्रा, तर त्या ठिकाणी त्यांच्या ग्रोथचे ठिकाण. तर हे जनरल नॉलेज म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, दुसऱ्या एका आजाराविषयी थोडी माहिती दिली त्यांनी, स्वाईन फ्ल्यू द रिझन ऑफ द इन्फेक्शन. स्वाईन फ्ल्यू कसा होतोय बघा, इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्ल्यू ऑकर थ्रू द पिग्स अँड ह्युमन, अंडरलाईन करून ठेवायचं त्याला, म्हणजे हा डुकरामधून येणारा मनुष्याकडचा आजार आहे. व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्ल्यू आर स्प्रेड थ्रू स्वेट ऑफ द इन्फेक्टेड पर्सन, घामामधून बाहेर येतोय असं म्हणणे. सिमिलरली इट इज स्प्रेड थ्रू सिक्रिशन ऑफ नोज थ्रोट अँड सॅलिवा, लाळीमधून, नोजमधल्या सिक्रिशनमधून, वॉटरी सिक्रिशनमधून हा स्प्रेड होईल अशा प्रकारचा. याचे लक्षण काय राहते, डिफिकल्टी इन द ब्रीदिंग, निमोनिया सारखं जे बॅड लकीले आपण आता COVID-19 आजारामध्ये पण डिफिकल्टी इन द ब्रीदिंग हा पॉईंट पाहतोय, की श्वास घ्यायला त्रास होईल, सोअर थ्रोट, बॉडी पेन एक्सेट्रा, घसा म्हणजे खराब पडणं असं म्हणतात, सोअर चालते तर आंबटन डायरेक्ट नसणार आहे, खराब पडणं, चव नसतं वगैरे वगैरे, आणि बॉडी पेन्स, शरीर दुखणं, तर हे लक्षणं, हे आजार सिम्पटम या स्वाईन फ्ल्यूमध्ये पाहायला मिळते. डायग्नोसिस कसं करायचं म्हणतो तो, डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्ल्यू, फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्ल्यू लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ पेशंट इज सेंट इन द लॅबोरेटरी, पुन्हा पहिल्यासारख्या ते थ्रोटमधून काहीतरी सॅम्पल कलेक्ट करतील. डायग्नॉस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, जे आपले नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे या शहरामध्ये आहे, तिथं स्वाईन फ्ल्यूचा सॅम्पल पाठवला जाईल आणि त्यानंतर डायग्नोज केलं जाईल की या व्यक्तीला तो आहे का नाही आहे. या ऑफ द अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस NICD दिल्ली. तर या प्रकारचं आता यामध्ये फार काही ते करायचं नसतं, एक लक्षात ठेवायचं आणि बस एक जनरल नॉलेज टाईप असते. The first case of the swine flu was reported in the Mexico in 2009. Swine flu is caused by the virus influenza H1N1. Person
who come in contact with the pig can contract the disease. म्हणजे तो त्या पिगच्या मार्फत आपल्याकडे येणारा आजार आहे वगैरे असं. तर आपल्या देशापेक्षा जे फॉरेन कंट्रीज आहेत ज्या देशामध्ये डुक्कर मारून खाल्लं जातं अन्न म्हणून वापरलं जातं अशा लोकांना हा आजार जास्त होण्याचे चान्सेस आहेत. आपल्याकडं थोडी शक्यता कमी राहील कारण आपण काही अशा प्रकारचं अन्न खात नाही किंवा खाणाऱ्यांची संख्या आपल्याकडे कमी आहे म्हणून खातात थोडे पण फार कमी खातात. तर अशा प्रकारचा हा एक त्या स्वाईन फ्लूवरची थोडी माहिती. आजच्या मध्ये आपण आणखी एका डिसीजचं पाहू आणि थांबू कारण एकाच वेळेस जर फार पाहिलं ना तर मग हे लक्षात राहणार नाही. त्यामुळं थोडं थोडं पाहायचं असतं कारण या गोष्टी कशा असतात पाठ केल्यासारख्या असतात. त्यामुळे हे एकाच दिवशी जर आपण फार मुद्दे शिकलो ऐकले तर मग कन्फ्युजन होतं याचं त्याच्यात त्याचं त्याच्यात असं मिक्स होतं. म्हणून फार जास्त ऐकायचं नाही तर उगा आता एक थोडा वेळ आपल्याला आणखी शिल्लक आहे म्हणून खालच्या डिसीजविषयी थोडं वाचू. आजचे खरे आपले दोनच मुख्य समजायचे तुम्ही ज्याच्यामध्ये आपण ते या मॉस्किटो वगैरे याच्यावरची चर्चा आणि स्वाईन फ्लू या पा एड्स दॅट इज अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम त्याला ॲक्रोनिम अशा प्रकारचं नाव असतं. लॉंग फॉर्मच्या ऐवजी ॲक्रोनिम असं म्हणतात. तर एड्स याचा लॉंग फॉर्म जरी तुम्ही म्हणले तर बरोबर आहे. अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम अक्वायर्ड म्हणजे मिळवलेला आणि इम्युनो डिफिशियन्सी म्हणजे इम्युन सिस्टीममध्ये विकनेस आणणार. डिफिशियन्सी म्हणजे कमजोरी. इम्युन सिस्टीममध्ये कमजोरी आणणारा म्हणून अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम अनेक सिम्पटम दिसतात म्हणून सिंड्रोम कलेक्शन. दिस डिसीज इज कॉज बाय एच आय व्ही व्हायरस ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस HIV व्हायरस. आता जवळपास हे सर्वांना पाठ आहे लक्षात ठेवायचे. इन दिस डिसीज विक्टिम सफर फ्रॉम व्हेरियस डिसीजेस ड्यू टू प्रोग्रेसिव्ह विकनिंग ऑफ द नॅचरल इम्युनिटी. म्हणजे HIV इन्फेक्टेड पर्सनला एकच आजार होत नाही त्याला अनेक आजार होतात कारण त्याची इम्युन सिस्टीम वीक आहे. उदाहरणार्थ त्याला ट्युबरक्युलॉसिस होईल त्याच्यानंतर आणखी एखादा डिसेंट्री सारखा आजार होईल त्याच्यानंतर निमोनिया सारखा आजार होईल. म्हणजे HIV इन्फेक्टेड पर्सन म्हणजे याला काही आजार म्हणण्यापेक्षा हा फक्त इम्युन म्हणजे तो आजाराला बळी पडायला भाग पडतो म्हणजे तो बळी पडतो आणि त्याला कुठलाही आजार होऊ शकतो. म्हणजे एड्सचा पेशंट असेल तर त्याला कुठलाही आजार होऊ शकतो या अर्थाने आपण पाहिजे. Then, diagnosis of AIDS cannot be confirmed without test in the medical laboratories. ELISA, underline करून ठेवायचे तुम्ही. ELISA is the test used for it. Thanks for watching, dear students. यावर fill in the blank, true, false, MCQ तयार केला जातो की कोणत्या टेस्टच्या मार्फत एड्सचं डायग्नोसिस केलं जाईल. तर ELISA टेस्ट या ELISA टेस्टच्या मार्फत हा डिसीज डायग्नोस केला जाईल हे तुम्ही लक्षात ठेवायचे. आपल्याला त्या ELISA शब्दावर क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर सिम्पटम ऑफ द एड्स आर पर्सन स्पेसिफिक सिम्पटम्स आर नॉट फिक्स. पर्सन स्पेसिफिक मीन्स चेंजेस फ्रॉम पर्सन टू पर्सन व्यक्ती बदलला सिम्पटम बदलत आहे. त्यानंतर बघा इथं पण तुम्हाला डू यू नो आणि ऑलवेज रिमेंबर तर आपण आधी डू यू नो वाचू. HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन अन आफ्रिकन स्पेसीज ऑफ मंकीज अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड अन एड्स. 80-85% HIV इन्फेक्शन इन इंडिया ऑकर थ्रू अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट त्याला आपण बॉडी रिलेशन वगैरे म्हणू त्यामध्ये त्या थ्रू त्याच्या मार्फत आजार होऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं बघा एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू द टचिंग टू अँड शेअरिंग द फूड विथ द HIV इन्फेक्टेड पर्सन ऑर बाय नर्सिंग द HIV पेशंट. नरिशिंग असं म्हणू आपण नरिशिंग द HIV पेशंट म्हणजे HIV पेशंटला आपण खाऊ पिऊ घातलं त्याच्याबरोबर आपण खेळलो त्याच्या शरीराला आपला हात वगैरे लागला तर याने काही हा आजार पसरत नाही आहे. म्हणजे तशा अर्थाने हा सेफ आहे म्हणजे हा काही इझिली पसरणारा आजार नाही आहे. त्यानंतर
our behavior with HIV infected person must be normal. म्हणून आपण एचआयव्हीच्या पर्सनला आपल्या जवळ सुद्धा बसू शकतो, तो आपल्या बरोबर जेवू शकतो, आपल्या बरोबर खेळू शकतो, शाळेमध्ये पण तो येऊ शकतो. म्हणजे त्यामुळं कुठलाही त्याच्या आपण फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यामुळं त्याला आपण हात सेक हँड केल्यामुळं आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. म्हणजे तो त्या दृष्टीनं स्प्रेड ऑफ डिसीजच्या अर्थानं तो एकदम नॉर्मल पर्सन असतो. जरी त्याला आजार असला तरी आपल्याला काही होण्याचं कारण नसतं, म्हणून आपण त्या पेशंटला फार काही घ्यायचं कारण नाही आहे. तर अशा प्रकारचे हे काही यामधले मुद्दे ज्यामध्ये आपण मॉस्किटोचे ब्रीडिंग सेंटर वगैरे काय काळजी, स्वाईन फ्लू, डेंग्यू आणि थोडीशी माहिती या एड्सविषयी आपण पाहिले. तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी तर आज आपण इथं थांबू. तुम्ही व्यवस्थितपणे वाचन करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग डिअर स्टुडंट्स.